आणि आता एक मोठी बातमी आहे आरक्षणासंदर्भातली. मराठा आरक्षणावरील उपसमितीची बैठक संपली आहे. तब्बल तासाभरानंतर उपसमितीची ही बैठक संपली असल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचतं. ही मोठी बातमी आपण बघतोय. मराठा आरक्षणासंदर्भात आता या उपसमितीची बैठक संपलेली आहे. तब्बल तासभर ही बैठक सुरू होती आणि त्यानंतर आता ही बैठक संपली असल्याचं कळतंय. मराठा आरक्षणासंदर्भात ही बैठक सुरू होती. या बैठकीनंतर आपण बघू शकतोय शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील यांना आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. आता हे मराठा आरक्षणासंदर्भात काय माहिती देतात हे बघणं महत्वाचं आहे. मराठा समाजाला आरक्षण SC BC वर्गामध्ये दिल्यानंतरही वेगळं 10% दिल्यानंतरही आणि ते कोर्टात आम्ही टिकू, कारण या आधीचं माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाचं रिझर्वेशन आरक्षण मराठा समाजाचं हे केंद्रामध्ये टिकलं नाही. त्याच्यामध्ये त्यावेळच्या उद्धवजी सरकारने पुरेशी मेहनत घेतली नाही असा आमचा आरोप आहे. पण ते फेटाळताना जी निरीक्षणं नोंदवली सुप्रीम कोर्टाने त्या सर्व निरीक्षणांचा विचार करून, उदाहरणार्थ सॅम्पल सर्वे जो आहे ते सॅम्पल जास्त घ्यायला पाहिजे, त्यावेळेला 3 कोटी घेतली. त्यामुळे आमचा दावा असा आहे की SC BC आरक्षण जे मराठा समाज वेगळे देत आम्ही टिकू. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर मराठा समाजामध्ये हा विषय सुरू आहे की आम्हाला कुणबी म्हणा, सरसकट कुणबी म्हणा, आणि सरसकट कुणबी म्हणून OBC आरक्षण द्या. जे 50% जात असेल ते नक्की टिकेल. आज आम्ही मराठा समाजामध्ये आरक्षणासाठी काम करणाऱ्या अनेक संघटनांचे नेते, ज्यात मनोजदादा जरांगे पाटलांना सुद्धा संपर्क केला, ते आजारी असल्यामुळे फोनवर नाही आले, परंतु त्यांच्या वतीने एक सरपंच महोदय येत होते आणि त्यांनी असं म्हटलं की बा आत्ताच्या त्यांच्या तब्येतीच्या स्थितीमध्ये त्यांना येता येणार नाही, पण आम्ही एक नोट पाठवतो. ती नोटसुद्धा बैठकीमध्ये आम्ही वाचून दाखवली. म्हणजे त्या अर्थाने त्यांचंसुद्धा म्हणणं बैठकीत आलं. अशी बैठक झाल्यानंतर मग एक बैठक झाली, प्रामुख्याने 3 रिटायर्ड जजेसची जी कमिटी झालेली आहे. रिटायर्ड जज निवृत्त न्यायाधीश भोसले साहेब, निवृत्त न्यायाधीश गायकवाड साहेब आणि निवृत्त न्यायाधीश शिंदे साहेब, त्यांच्याबरोबर AG आणि लॉ सेक्रेटरी आणि आम्ही शंभूराज देसाई, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, जगदीश सिंग राणा, आमचे राजा राऊत असे सगळे बसलो. तर त्या सगळ्यातून जो निष्कर्ष निघाला आहे तो निष्कर्ष वारंवार हाच निघतो आहे की 10 प्रकारची डॉक्युमेंट्स ही कुणबी दाखला मिळण्यासाठी हवी होती ती आपण 42 केली. म्हणजे कुणबी दाखला मिळवणं आणखी सोपं केलं. त्यातून आत्तापर्यंत शिंदे समिती नेमल्यानंतर 1,76,000 नोंदी सापडल्या आणि एक नोंद हे 300 दाखले क्रिएट करतं. मग माझा चुलत भाऊ आणि माझा मुलगा, माझी बहीण, कारण ती बहीण जोपर्यंत तो दाखला मला मिळतो तर तिला पण तो मिळतो. असं 1,77,000 नोंदी ज्या सापडल्या ज्याच्यातून प्रत्येकी 300 एवढ्या नोंदी मिळतील, त्यांना कुणबी दाखले मिळाले, ते OBC गेले, त्यांना OBC फायदे मिळायला सुरुवात झाले. ह्यावेळेला ॲडमिशनला मी उच्च शिक्षण मंत्री आहे, तर अनेक जण कालपरवापर्यंत मराठे होते, कुणबी दाखला मिळाला आणि त्यांनी OBC ॲडमिशन घेतलं. पण सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी करा याची खूप कायदेशीर अडचण आहे असं वारंवार आलं. पण असं ठरलं आहे की 2 दिवसानंतर मराठा संघटनांच्या नेत्यांच्यामध्ये आलेल्या मागण्या, जशी एक मागणी मराठा समाजाच्या नेत्यांच्या बैठकीत आली आहे की SC BC आम्हाला नको, आम्हाला पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या मागासचं EWS जे आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला मिळावं, कारण त्यात ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं. त्याला आता सुप्रीम कोर्टात टिकल्यानंतर मागे जायला काही वाव नाही. आणि त्यात जातीचं आरक्षण नसणाऱ्यांना ते मिळत असल्यामुळे खूप कमी जाती राहिल्या आणि मराठा समाजाला 3 वर्ष 8.5-9.5% मिळालं. केंद्रातल्याही नोकऱ्या, केंद्रातल्याही सवलती त्यांना एलिजिबल असतात, पात्र असतात. मग आम्ही ते घालवलं आणि SC BC मिळवलं, तर आमचं SC BC काढून घ्या, कारण SC BC असताना आर्थिकदृष्ट्या मागासांचं आरक्षण देता येत नाही. त्याची तळटीपच अशी आहे की जातीचं आरक्षण मिळणाऱ्यांना ते आरक्षण मिळणार नाही. आता हे एक नवीनच विषय समोर आला, याला सर्व समाजाने मागणी मान्य करायला लागेल आणि SC BC आरक्षण दिलेलं मागे घेणं हा काही सोपा विषय नाही आहे.
काही व्यावहारिक मागण्या आल्या आहेत की अण्णासाहेब जांभळेंच्या नावाने एक वेगळं मराठवाड्यासाठी आर्थिक महामंडळ करावं, अशा ज्या ज्या काही सहज करता येणाऱ्या मागण्या आहेत त्या आम्ही नक्की मान्य करू. माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर बोलायला लागेल. परंतु हा जो बेसिक मुद्दा आहे की सर्व मराठ्यांना कुणबी करा, हे कायद्याच्या चौकटीत कसं बसेल यावर आज खूप कायदेशीर खल झाला. सरकार सकारात्मकच आहे, सरकार काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कायद्याच्या चौकटीत टिकणारं OBC-च्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत टिकणारंच द्यावं लागेल. यावर आता माननीय शंभूराज देसाई आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे सगळं ब्रीफ करून 2 दिवसानंतरची ह्या सगळ्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीची बैठक आम्ही त्यांच्यावर एजिंसहित आणि लॉ सेक्रेटरीसहित करणार आहोत की बा हे इतके सगळे ऑप्शन आलेले आहेत यातून काय ॲट दी मोस्ट. शेवटी आयुष्यामध्ये सगळं झालं असं कधी होत नसतं, ॲट दी मोस्ट जास्तीत जास्त असंच होत असतं. ते जास्तीत जास्त काय होऊ शकतं याचा विचार करू. शिंदे समितीच्या अहवालामध्ये त्यांनी कुणबी सर्टिफिकेट मिळण्यातला सोपेपणा कसा निर्माण करता येईल अशा प्रकारच्या काही सूचना दिल्या, त्या मंत्रिमंडळाने मान्य केला, त्यावर आता GR निघेल. आणि त्यांनी ऑलरेडी टप्प्याटप्प्यावर खूप गोष्टी सोप्या केल्या. 10 पुराव्यांच्या आधारेच सर्टिफिकेट मिळायचं, ते पुरावेच 42 करून टाकले, म्हणजे हा पुरावा नाही तर तो पुरावा नाही तर तो पुरावा. आणि हे 42 पुरावे जे आहेत त्याच्या आधारे असणाऱ्या त्या त्यावेळेच्या नोंदणी, अगदी जेलमधल्या नोंदणी, पोलीस स्टेशनमधल्या नोंदी, ह्या त्यांनी वेबसाईटवर टाकल्या. आणि त्याच्यातून नॉर्मल मराठासुद्धा आपली कुठल्या तरी दाखल्याच्या आधारे, कुठल्या तरी पुराव्याच्या आधारे नोंद सापडते का हे बघू शकतो. मग ती त्याला सापडते, 10 दाखल्यांमध्ये नव्हती सापडत, 42 सापडते, आणि तो ती घेऊन धावत पळत जातो आणि कुणबी सर्टिफिकेट मिळवतो. हैदराबाद गॅझेटमध्ये किंवा सातारा गॅझेटमध्ये किंवा त्र्यंबकेश्वर गॅझेटमध्ये कुठल्याही गॅझेटमध्ये नोंदी ज्या आहेत त्या गठ्ठ्याने आहेत, समूहाने आहेत, आणि समूहाने असणाऱ्या नोंदीवर समूहाला तुम्हाला कन्व्हर्ट म्हणजे मराठा टू कुणबी करता येत नाही. आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे ना की जर 1882 तुम्ही कुणबी होता, तुम्ही म्हणजे समजा मराठा समाज कुणबी होता, 1892 होता, 1902 होता, 1922 तर पुन्हा मराठा मराठा लिहायला लागला, याची त्या त्यावेळेची काही सामाजिक कारण आहेत, त्यात सांगण्या इतकं म्हणजे नाही तर तो एक क्लासरूममधलं भाषण होईल, तुम्हाला वेळ असेल तेव्हा केव्हाही सांगेन. पण मग त्यावेळेला एक काही मुवमेंट चालली आणि त्याच्यातून नोंदणी कुणबीच्या मराठा झाल्या. मग पुढे त्या मराठा 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 झाल्या. आम्ही हे मान्य करायला दौरात की 1882 इंडिव्हिज्युअल, पुढे तर समूह नाही, इंडिव्हिज्युअल एकेकाची नोंद 1882 सापडलेली सुद्धा आम्ही मान्य करायला तयार आहोत. पण त्याला पुन्हा पुढची ट्री जी आहे, वंशावळ जी आहे, ती सिद्धच करावं लागेल. ती वंशावळ पुन्हा एकदा 22 येऊन मराठामध्ये कन्व्हर्ट होईल. तुमचं म्हणणं आहे ना 1882 आम्ही कुणबी होतो, आम्ही मान्य करतो ना, पण त्याच्यातली इंडिव्हिज्युअल नोंद मान्य करायला लागेल. नाही 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 काही मराठा समाज. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.